नमस्कार महाराष्ट्र रेसिपी स्वादे चैनल मध्ये मी तुमचं खूप मनापासून स्वागत करते। तर आज आपण आलू मसाला सैंडविच पाहणार आहोत। तर सुरुवातीला आपण सैंडविच साठी लागणारा मसाला तयार करून घ्या। तर इथे कढईत मी 2 चमचे तेल गरम करत ठेवले आहे। तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकूया। तर मोहरीला छान तडतडून द्यायचंय। तर मोहरी छान तडतडली की 1 चमचा जिरे टाकून घेतलंय। त्यानंतर 1 मोठा कांदा बारीक कट केलेला टाकूया। 3 हिरव्या मिरच्या बारीक कट केलेल्या टाकून घ्यायचंय। तर तिखट तिखट तुमच्या आवडीनुसार थोडंसं कमी जास्त केलं तरी चालते। 4 ते 5 कढीपत्त्याच्या पानं बारीक कट करून यामध्ये टाकले। 1 चमचा आलं लसूणची पेस्ट टाकून घ्यायचंय। तर कांदा आणि लसणाला आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचंय। तर यामध्ये तुम्ही थोडंसं हिंग देखील टाकू शकता। तर इथे हा कांदा मी 1 ते 2 मिनिट तेलामध्ये व्यवस्थित परतून घेतलाय। तर कांदा छान मऊ झाला की ते मी 4 बटाटे उकडून त्याचे साल काढून मॅश करून घेतलंय। तर ते यामध्ये टाकून घेऊया। तर यामध्येच आपल्याला आता अर्धा चमचा आमचूर पावडर टाकूया, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा चिली फ्लेक्स, बारीक कट केलेली कोथिंबीर, हे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय। तर आपण आता हे सर्व मसाले व्यवस्थित या बटाट्यामध्ये मिक्स करून घ्यायचे। तर यामध्ये तुम्ही गाजर, शिमला मिरची किंवा दुसऱ्या कोणत्याही भाज्या तुम्ही ऍड करू शकता। त्या निमित्ताने मुलांकडून ह्या भाज्या खाल्ल्या जातात। तर इथे हे बटाट्यामध्ये व्यवस्थित मसाला मिक्स करून घेतलाय। तर या मसाल्याला आपण 1/2 मिनिट परतून घ्यायचंय। तर मसाला 1/2 मिनिट छान परतून घेतलाय। तर आपला हा मसाला तयार झालाय। तर याला आपण आता काढून घेऊया। तर इथे मी 2 ब्रेड घेतलाय। तर ह्या ब्रेडवर आपण आता टमॅटो सॉस लावून घ्यायचाय। तर टमॅटो सॉसच्या ऐवजी तुम्ही चिंचगुळाची चटणी लावली तरी चालते। तर किंवा मग तुम्ही एका साईडला हिरवी चटणी आणि एका साईडला तुम्ही टमॅटो सॉस लावला तरी चालते। तर व्यवस्थित चमच्याने आपल्याला याला ब्रेडला लावून घ्यायचंय। तर यावर आपण आता जो मसाला तयार करून घेतलाय ते टाकून घेऊया। आणि हा दुसरा ब्रेड आपण आता या मसाल्यावर ठेवून घ्यायचा आहे। हातानं हलकस प्रेस करून घ्यायचंय। तर इथे आपलं हे सँडविच तयार झालंय। तर याच पद्धतीने आपल्याला दुसरं देखील सँडविच तयार करून घ्यायचंय। तर टमॅटो सॉस लावलं की आपण हा मसाला टाकून घेऊया। यावर देखील आपण आता हे दुसरा ब्रेड ठेवून घ्यायचंय। तर इथे आपलं हे दुसरं देखील सँडविच तयार झालंय। तर याला आपण आता भाजून घ्यायचंय। तर इथे मी तव्यावर 1 चमचा तूप टाकून घेतलंय। तर तुपाच्या ऐवजी तुम्ही बटर किंवा तेल जरी टाकून घेतलं तरी चालते। तर याला आपण आता व्यवस्थित ब्रशन पसरून घ्यायचंय। तर यावर आपण आता हे सँडविच ठेवून घेऊया आणि याला एका साईडला व्यवस्थित भाजून घ्यायचंय। तर हे सँडविच तुम्ही सँडविच मेकर मध्ये देखील करू शकता किंवा मग अशा तव्यावर जरी केले तरी खूप छान होतात। तर एका साईडला भाजल्याच्या नंतर आपण ते वरतून थोडस तूप लावून घ्यायचंय। याची साईड चेंज करून आपण ते सँडविच दुसऱ्या साईडला देखील भाजून घेऊया। तर इथे आपले हे दोन्ही साईडला सँडविच छान भाजून झालंय। तर याला आपण आता काढून घ्यायचंय। याला चाकूने आपण कट करून घेऊया। तर बघू शकता मस्त आपलं हे झटपट असं हे सँडविच तयार झालंय। तर खायला देखील खूप टेस्टी लागते। तर हे मुलांना तुम्ही डब्याला देऊ शकता किंवा मग सकाळच्या नाश्त्याला जरी खाल्लं तरी खूप छान लागते। घरी नक्की ट्राय करा। रेसिपी कशी